विश्रांति गृह भंडारा में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गढ़ के जिलाध्यक्ष किरण अधकरी इन्होंने पत्रकार परिषद दी, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत में कहा कि हम भंडारा और तुमसर विधानसभा की पक्ष की तरफ से उम्मीदवारी मांग रहे हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गढ़ के जिलाध्यक्ष किरण अधकरी ने पत्रकार परिषद ली, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि भंडारा और तुमसर विधानसभा की पक्ष को उम्मीदवारी की मांग की है। इस प्रेस वार्ता में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गढ़ के पूर्व सांसद मधुकर कुकड़े, नरेश ईश्वरकर, एकनाथ पिंटर, ठाकचंद मुंगसमारे, अजय मेश्राम एवं अन्य कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे। भंडारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधान आलेलं आहे आणि त्या संदर्भात काही गोष्टी प्रिंट मीडियाच्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून माझ्याही लक्षात आल्या आणि मला बरेच कार्यकर्त्यांनी आणि हितगुज कर माझ्याशी हितगुज केली, काही माझ्या समर्थकांनी हितगुज केली आणि सगळ्या लोकांशी चर्चा केल्याच्यानंतर मला असं वाटलं की मी माझ्या मोठ्या साहेबांना भेटलं पाहिजे। माननीय शरदचंद्र पवार साहेब देशाचे नेते आहेत आणि जयंत पाटील साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, सुप्रिया असतील, मेहबूब शेख असतील, अनिल देशमुख साहेब असतील ज्यांच्यावर विदर्भाची कमान आहे, अशा सगळ्या नेत्यांकडे आम्ही मुंबईला सगळे आम्ही उमेदवार मागणारे आणि आमचे जिल्हा प्रसाद असं सगळे येऊन गेलो। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा केल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की काही लोकांचा आम्हाला फोन आला, काही लोक प्रत्यक्षात येऊन भेटले, निवडणुकीच्या काळ आहे, कोणी येऊन आपापल्या पद्धतीनं माहिती देत असतो, सांगत असतो, पण याचा अर्थ कोणाला तिकीट घोषित झालेली नाही आहे। खरं म्हणजे तिकीट शेअरिंगच व्हायची आहे। जो हक्काच्या भंडारा जिल्ह्यातला मतदारसंघ आहे हा तुमसर मतदारसंघ आहे आणि तुमसर मतदारसंघ अजूनपर्यंत काँग्रेसच्या का राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला आहे की नाही हे अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही। त्याच्यामुळे ह्या ज्या होत असलेल्या चर्चा आहेत ह्या फालतूच्या चर्चा आहेत, हे बकवास आहेत आणि म्हणून तुम्ही जे विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष फुटला आणि काही लोक दरोडेखोर जे आमच्यामधून लाभार्थी असलेले लोक जे निघून गेले, ते निघून गेल्याच्या नंतर आमचा पोरका झालेला जो पक्ष होता या पक्षाला खऱ्या अर्थानं निष्ठावंत म्हणून ज्या पद्धतीनं आम्ही बांधणी केली आणि अशा निष्ठावंतांना माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे तोंडचे शब्द आहेत की निष्ठावंतांना विश्वास घेतल्याशिवाय भंडारा जिल्ह्यातला कोणताही निर्णय होणार नाही याची माहिती ही मीडियाला देण्यासाठी, लोकांना देण्यासाठी, लोक कार्यकर्त्याच्या मनातला संभ्रम बाहेर काढण्यासाठी खऱ्या अर्थानं आजची ही पत्रकार परिषद आम्ही ठेवलेली आहे। काँग्रेस पार्टी शरद पवार द्वारा तुमसर आणि भंडारा विधानसभा ठिकाणी मांडलेली आहे की पक्षाचा विस्तार भंडारा आणि तुमसरमध्ये चांगला झालेला आहे। भंडारामध्ये भंडारा आणि पवनी दोन्ही तालुक्यात जवळजवळ 80% आमच्या बूथ कमिटी झालेल्या आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांनी हा विस्तार एक पत्रकार बांधवाच्या सरकारने केलेला आहे। आम्ही याकरता मागच्या पत्रकार परिषदेमध्ये भंडारा विधानसभेला आमच्या दावा ठोकलेला आहे आणि हमका जर भंडारा विधानसभा तुमसर विधानसभा आमच्या पक्षाला मिळाली आणि जुन्या कार्यकर्त्यांना मिळाला आम्ही 100% विजय होईल हा माझा विश्वास आहे। आम्ही मागे मुंबईला गेलो होतो, मुंबईला बैठक झाली, आम्ही सांगितलं की पक्षाला तिकीट द्या, जे तुमसर विधानसभेचे 4 लोकांना तिकीट मान द्या त्याही एका तिकीट द्या, त्याला निवडून द्या आणि मी घेतो आणि भंडारामध्ये म्हटलं की भंडारा विधानसभा आम्हाला तिकीट दिली याची निवडणुकीची गॅरंटी मी घेत आहे। एनबीसी न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरी की रिपोर्ट। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।